नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील त्या ठिकाणी भाग लक्ष वेधूया। मागच्या याच्यामध्ये आपण संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना, त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेमध्ये संयुक्त राष्ट्रांचा जो काही रोल आहे किंवा भूमिका, त्या छंद आपण माहिती बघत होतो। त्यामध्ये आपण मागच्या याच्यामध्ये जे काही उपाय आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यामध्ये जे काही उपाय आहे त्या उपायांची प्रामुख्याने चर्चा केली। त्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की शांती मोहिमांच्या ठिकाणी आपण बघितलं की योगदान काय आहे आणि कशाप्रकारे त्यांचं कामकाज या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आज आपण शांती मोहिमांच्या ठिकाणी कार्य किंवा आपण त्याला म्हणूया शांती मोहिमांच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे काही कार्य केलेले जे आहे त्या कार्यामधील विकासाचे जे काही टप्पे आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांनी विकास केलेला आहे किंवा विकासाचे जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांचा प्रामुख्याने विचार करणार आहोत। आणि म्हणून त्या ठिकाणी शांती सेनेच्या कल्पनेच्या म्हणजे निर्मितीपासूनच त्या ठिकाणी आजपर्यंत शांती सैनिकांच्या ज्या काही मोहिमा आहे ते इतिहासाचा जर आपण आढावा घेतला तर असं स्पष्टपणे जाणवते की या मोहिमांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती ती वाढत गेलेली आहे। शांती सेनेने शेतीयुद्धाच्या काळात कार्यक्षेत्र आणि शेतीयुद्धानंतर असणारे कार्यक्षेत्र यात फरक जाणवतं, कारण शांती सेना मोहिमांच्या विकासात प्रामुख्याने तीन प्रमुख टप्पे आपल्याला सांगता येतील। हे तीन प्रमुख टप्पे आपल्याला समोर दिसत आहे। पहिला टप्पा आहे तो म्हणजे निरीक्षणाचं व पर्यवेक्षणाचे कार्य। आता शांती सेनेची जी काही कल्पनेची निर्मिती होती मुळात निरीक्षणाच्या आणि पर्यवेक्षणाच्या कार्यासाठी झालेली आहे। सुरुवातीच्या काळात ज्या शांती सैनिका मोहीम आखल्या गेल्या होत्या त्या निरीक्षणाच्या आणि पर्यवेक्षणाच्या उद्देशाने ठिकाणी होत्या। संघर्षमय क्षेत्रात युद्धबंदी घडून आणून दोन्ही पक्षांच्या हालचालींचे निरीक्षण करणे हे कार्य शांती सैनिक मोहिमांनी ठिकाणी पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर इराक आणि इराण या युद्धाच्या कार्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक कायमस्वरूपी अशा संघटना स्थापन केली। पर्यवेक्षणाच्या कार्याअंतर्गत शांती सैनिक मोहिमांकडून खालील प्रकार ठिकाणी कार्य पार पाडलेले आपल्याला दिसून येतात। चौकशीचं कार्य ठिकाणी त्यामध्ये करू शकतात, युद्धबंदीचे पर्यवेक्षणाचे कार्य ठिकाणी करू शकतात, युद्धबंदी टिकवून ठेवण्याचं काम करू शकतात, सार्वमताच्या प्रक्रियेचे पर्यवेक्षणाचे कार्य ठिकाणी करू शकतात, कार्यासंबंधी मुख्यालयाकडे अहवाल पाठवण्याचं काम करू शकतात, संघर्ष उडणार नाही याची काळजी ठिकाणी घेतली जाते आणि म्हणून हे कार्य ठिकाणी त्या माध्यमातून पार पडले जातं। पुढचं जे काही महत्वाचं जे काही कार्य आहे ते म्हणजे पडताळणीचे कार्य। 1970-80 या काळात शांती मोहिमांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होऊन त्या पडताळणीच्या कार्याचा समावेश झाला। संबंधित राष्ट्रातील संघर्षाची संबंधित घटनातील पडताळणी करण्याचे कार्य शांती सैनिक करीत असतात आणि हे कार्य सुद्धा अंतर्गत शांती सैनिक पुढील बाबींच्या पडताळणी म्हणून करतात। करारातील तरतुदींची अंमलबजावणी होते आहे की नाही ते बघणं। 2, निवडणुका लोकशाही मार्गाने व निपक्षपातीपणे होत आहे किंवा नाही याची पडताळणी करणे। 3, संघर्षातील पक्षाकडून गटाकडून स्वइच्छेने शस्त्र त्याग होण्याच्या प्रक्रियेची पडताळणी करणे। 4, मानवतावादी कार्याचे संरक्षण होते किंवा नाही याची पडताळणी करणे। पुढचं निशस्त्रीकरणाच्या प्रक्रियेची पडताळणी करणं, म्हणजे मानवतावादी आणि प्रशासकीय जी काही भूमिका आहे ती सुद्धा ठिकाणी याच्यामध्ये या महत्वाची भूमिका आहे। म्हणजे शांती सैनिकांच्या भूमिका हे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला दिसून येतात। आता इथं आपण ज्या भूमिका बघितली ती मानवतावादी आणि प्रशासकीय भूमिका शांती सैनिक मोर्चा कार्याचा तिसरा टप्पा म्हणून बघतो। मानवतावादी व प्रशासकीय भूमिकेचा आपण जो विचार केला मोहिमेच्या शांतता निर्मिती व शांतता टिकवून ठेवण्याबरोबरच विविध प्रकारची जी कार्य आहे प्रशासकीय असतील शांती सैनिकांना पार पाडावी लागत असतात। शांतता टिकवण्यासाठी मानवतावादी व प्रशासकीय सेवा आवश्यक बनली आहे। तसेच या विस्तारित भूमिकेमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर खर्च हा वाटिका आपल्याला वाढलेला दिसून येतो। ही झाल्या ठिकाणी आपण कार्य बघितली। आता आपण जर शांती सैनिक मोहिमांची जर नवीन उद्दिष्ट होईल, कारण परिस्थिती ही बदलली, आंतरराष्ट्रीय राजकारण बदलतंय, सगळ्या गोष्टींवर ठिकाणी बदल होतोय, विज्ञान तंत्रज्ञानावर ठिकाणी बदल होतोय आणि त्याच्यामुळे ठिकाणी मग शांती सैनिकांचे जे काही उद्दिष्ट आहे ती उद्दिष्ट सुद्धा आज आपल्याला बदललेली असतात। मग नवीन उद्दिष्ट काय आहे तर
पहिले उद्दिष्ट सांगतील की संबंधित राष्ट्रातील अंतर्गत व बाह्य सुरक्षा परिषदेतील परिस्थिती त्या ठिकाणी मजबूत बनवणे. दोन, राजकीय समस्यांचं संलग्नीकरण, सुशासन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणे. आर्थिक व सामाजिक पुनर्वसन व विकास त्या ठिकाणी करणं. पुढचं, संघर्षातील पक्षांचे गटांचे निःशस्त्रीकरण करणे. संघर्ष यादवी युद्धातील सैनिकांना नागरी जीवनात सामावून घेण्याचा प्रयत्न करणं. त्यांच्या आर्थिक सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी प्रयत्न करणं. असे नवीन उद्दिष्ट आज आपल्याला ठिकाणी या शांती मोहिमांसमोर ठिकाणी उभे राहिलेले दिसतात. हे झालं ठिकाणी त्याच्यामध्ये त्याची उद्दिष्ट आहे. आपण जर शेवटच्या भागाकडे जर बघितलं, शेवटचं अतिशय महत्त्वाचं याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, ह्या ज्या काही शांती सैनिक जे आहे, शांती सैनिक ज्या मोहिमा आहे, या शांती सैनिक मोहिमांमध्ये भारताचं काय योगदान आहे, कारण हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण त्याचं जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं अतिशय महत्त्वाचं योगदान आपल्याला भारताचं राहिलं दिसतं. त्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्षेत्रात भारताने योगदान अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्यासाठी शांती सैनिक मोहिमेतील कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. 1950 ते आजपर्यंत शांती सैनिक मोहिमे भारताचा विविध मोहिमेत मनुष्यबळाच्या रूपाने त्या ठिकाणी सर्वाधिक योगदान देण्याच्या देशांच्या पंक्तीमध्ये भारत हा तिसरा क्रमांक लागतो. सध्या भारताने 9332 सैनिक जगाच्या पाठीवर पाठवलेले आहे. अनेक राष्ट्रातून चालवलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत आपला जीव धोक्यात घालून काम व कार्य करीत आहे. 1 जुलै 2007 पर्यंत संयुक्त राष्ट्रांकडून राबवलेल्या शांती मोहिमा भारताने 123 सैनिक शांती सैनिक म्हणून ठिकाणी पाठवले होते ते मारले गेलेले आहे. सध्या लायबेरिया या देशामध्ये चालू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत पहिल्यांदा 103 महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ही पहिलीच घटना आहे व असे शांती सैनिक पाठवणारा भारत जगातला हा पहिला देश ठिकाणी बनला आहे. तेथील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी बहाल करण्याबरोबरच मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याचं कार्य त्या ठिकाणी करीत आहे. शांती सैनिक मोहिमा भारताचे जे काही महत्वपूर्ण योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ते तीन प्रकारचे कार्य आपण सांगू शकतो. पहिलं, भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ व भारतीय सैन्याची व्यवस्थितपणा. दोन, इतर विकसनशील राष्ट्रात प्रशिक्षित व गनिमी काव्याचा तंत्रात भेद त्यास आपल्याला सांगता येईल. तिसरं सांगता येईल, जागतिक राजकारणातील भारताचा प्रभाव. आणि म्हणून 1948 पासून तर 2002 पर्यंत आपण विचार केला, संयुक्त राष्ट्रांतर्फे ज्या काही शांती मोहिमा राबवण्यात आलेल्या त्या 17 राष्ट्रांकडून शांती सैनिक राबवल्या जातात. 130 सदस्य राष्ट्रांनी या शांती सैनिक पाठवले. सर्वाधिक शांती सैनिक हे दक्षिण आशियातील राष्ट्रांकडून पाठवले जातात. आणि म्हणून हे सुद्धा याच्यामध्ये भारतात सुद्धा अतिशय महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. आतापर्यंत या शांती सैनिक मोहिमेमध्ये भारताने जे काही योगदान दिलेले ते अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचं आहे. आणि म्हणून या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेमध्ये ठिकाणी महत्त्वाचा रोल हा भारताने स्वठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.